अहो आम्ही तुमच्याकडे बघून आलो, अहो आम्ही तुमच्याकडे बघून आलो देवेंद्रजी फडणवीस साहेब. म्हणणं आहे की हा जे जी आर काढले याच्यामध्ये परत तुम्हाला कोणाचा अभियोक्त्याचं याचं त्याचं ओपिनियन मागवायची गरज नाहीये. याचा अर्थ तुम्ही भ्रष्टाचार करून ओपिनियन मागवलं. आमचे उपमुख्यमंत्री ज्यांची प्रेरणा घेऊन आम्ही त्यांच्या बरोबर आलो, हे मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले म्हणूनच आम्ही त्यांच्या बरोबर आलो. हे जर निर्णय योग्य घेतले असते तर ही वेळ आली नसती. परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब, आपण जे उत्तर देताय ते गोलमाल उत्तर देताय. आपलं उत्तर मला काही पुरेसं नाही अध्यक्ष महोदय साहेबांनी दिलेलं. माझं म्हणणं असं आहे की व्यक्तिशा दोन जी आर निघालेत, ज्या ज्या न्यायाधीशाने निकाल दिला याचिकाकर्त्यांनी त्या न्यायाधीशावर आरोप केले. आरोपामध्ये हायकोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये तथ्य आढळलं आणि तथ्य आढळल्यानंतर त्याची बदली झाली. म्हणजे याचा अर्थ त्या निकालामुळे त्या न्यायाधीशाची बदली झाली. तो निकाल संदिग्ध आहे. त्याच्यामुळे जर असे जी आर, माझं तर असं म्हणणं आहे की हा जे जी आर काढले याच्यामध्ये परत तुम्हाला कोणाचा अभियोक्त्याचं याचं त्याचं ओपिनियन मागवायची गरजच नाहीये. याचा अर्थ तुम्ही भ्रष्टाचार करून ओपिनियन मागवलं. आमच्या उद्धव साहेबाला ब्लॅकमेल तर केलंच नेहमी, परंतु हे सर्व तुम्ही केलं. माझं म्हणणंच ते आहे की जी आर एकदा निघाल्यानंतर, दोन जी आर निघाले आणि दोन्ही जी आरच्या अपीलात जायचं, परत ओपिनियन मागितले. ओपिनियन मागवायची गरजच नाहीये. आणि मला आदरणीय गृहमंत्र्यांना विनंतीपूर्वक विचारायचंय, पूर्वीच्या सरकारचे निकाल आपण निर्णय बदललेच ना, नगरपालिकेचे बदलले, ग्रामपंचायतचे बदलले, हा निर्णय बदलायला आपल्याला काय अडचण आहे? मला असं वाटतं की गृहमंत्री साहेब आपण भ्रष्टाचारी विरोधी आहात. गृहमंत्री साहेब, पंतप्रधानांनी जे 15 ऑगस्टचं भाषण केलं त्यामध्ये ह्या महाराष्ट्राचा ह्या भारताचा भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचं असं भाषण केलंय. अध्यक्ष महोदय, माझं अध्यक्ष महोदय, तुमचा प्रश्न समजलाय. 1160 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. मला जे गृहमंत्र्यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे उत्तर दिलंय हे उत्तर मला पुरेसे नाही. मी त्याच्याने समाधानी नाही. मला ताबडतोब तुम्ही अपिलात जावा असं मला उत्तर हवंय. आणि मला असं वाटतं, मला असं वाटतं की गृहमंत्री, मला असं वाटतं की आदरणीय गृहमंत्री भ्रष्टाचाराला पाठीशी तर नाही घालती. अहो आम्ही तुमच्याकडे बघून आलो, अहो आम्ही तुमच्याकडे बघून आलो देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुमच्या बघडे बघून आलो. आणि तुम्ही जर अशा भ्रष्टाचाऱ्यांना काढलेले जी आर, आणि अध्यक्ष महोदय, मला याच्यात खास प्रश्न विचारा. मला खास करून याच्यात सांगावं वाटतं, याच्या पूर्वी अध्यक्ष महोदय, याच्या पूर्वी महाराष्ट्रात काढलेले जी आर रद्द झाले का मला गृहमंत्र्यांना विचारायचे. हा स्पेशल जी आर का रद्द झाला? बोलते होतो ना. अध्यक्ष महोदय, याच्यापूर्वी अध्यक्ष महोदय काढलेले जी आर शासनाने रद्द केले का? महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत. मागे 5 वर्ष ह्या राज्याचे ते मुख्यमंत्री होते. सगळ्यांना त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे. उत्तर देत असताना आम्ही पण सभागृहामध्ये 30-30 वर्ष अध्यक्ष महोदय काढलेत. आपण पण वकिली केलेली आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय कांदे साहेबांना काय मुद्दा मांडायचा ते मांडू शकतात, परंतु ते सरळ सरळ हेतुआरोप करतात की बाबा तुम्ही असाच निर्णय दिला पाहिजे तसाच निर्णय. इतकं व्यवस्थित तुम्ही स्वतः उत्तर ऐकलेलं आहे. फडणवीस साहेबांनी उत्तर जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये उत्तर दिल्यानंतर, मंत्री म्हणून सरकार म्हणून त्यांनी उत्तर दिल्यानंतर एखाद्या त्या किंवा इकडच्या सदस्यांनी मला हे उत्तर असंच पाहिजे असा आग्रह नाही करतायत अध्यक्ष महोदय. शेवटी तो त्यांचा अधिकार. सामान्य दादा, त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली अपेक्षित आहे, पण भावना व्यक्त ते अपेक्षित आहे म्हणजे सभागृह काय त्याला मान्यता देते असं नाहीये किंवा सामान्य मंत्री महोदयांनी मान्यता. आपण कंक्लूड करूया, लगेच कंक्लूड करूया. आपला नाही थोडक्यात प्रश्न विचारा. महोदय, मी विरोधी पक्ष नेते आदरणीय दादांना नम्रपूर्वक विचारतो की असे पूर्वी काढलेले जी आर आतापर्यंत परत कधी रद्द झालेले नाही. परत कधी रद्द झालेले नाही अध्यक्ष महोदय. इतिहासामध्ये अशी कुठली नोंद नाही का दोन जी आर काढले आणि ते परत रद्द केले. मग अध्यक्ष महोदय, ह्या भ्रष्टाचारावर एवढं प्रेम का? अध्यक्ष महोदय, माझी एकच आदरणीय दादांना मी फार आदर करतो, माझी एकच नतमस्तक विनंती आहे, दादा जर इतिहासामध्ये असे दोन जी आर जे काढलेत अध्यक्ष महोदय आजपर्यंत कधीच रद्द नाही झाले, मग ह्या तत्कालीन मंत्र्यावर एवढं प्रेम का? ह्या चमनकरवर एवढं प्रेम का? ह्या मराठ्यांवर एवढं प्रेम का? हायकोर्ट सांगतोय की त्याच्यामध्ये ताशेरे ओढलेले. मला हेच कळत नाही दादा. किंवा आदरणीय आणि आदरणीय गृहमंत्री साहेबांना मी विनंती करतो की आदरणीय गृहमंत्री साहेब योग्य नाहीये, मला अपिलात गेलं पाहिजे. ठीक आहे,
प्रश्न समजला सन्माननीय मंत्री महोदय? आपी मला आज इथे उत्तर पाहिजे की कंक्लूड करा आता? मंत्री महोदय उत्तर देतात, सन्मान्य उपमुख्यमंत्री उत्तर देतात, आपल्याला कंक्लूड करायचं, पुढच्या लक्षवेधी घ्यायचे. सन्मान